पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं शिर्डीच्या साईंचं दर्शन, मोदींकडून साईबाबांचं पाद्यपूजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर नाशिकच्या धुळगाव ग्रामस्थांचा बहिष्कार, काळ्या फिती लावून निषेध। राजकारण मन रमवण्यासाठी नाही तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला। प्रदीप कुरुलकरला जामीन दिला तर तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येईल, जामीन अर्जावर ॲडव्होकेट विजय फरगडे यांचा युक्तिवाद, पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला। छत्रपती संभाजीनगरच्या जिजाऊनगरमध्ये अतिक्रमण काढायला गेलेला जेसीबी नागरिकांनी जाळला, वृद्ध महिलेच्या घराचं अतिक्रमण काढण्यासाठी गेलं होतं पथक। ललित पाटील एमडी ड्रग्ज प्रकरणात 17व्या आरोपीला अटक, अंधेरी न्यायालयानं सुनावली 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, अमीर अतिक शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव, साकीनाका पोलिसांनी कुर्ला परिसरातनं केली अटक। ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांसोबतच एफडीए सुद्धा तितकंच जबाबदार, मंत्र्यांनी दखल घ्यावी, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची मागणी, याचा तपास एसआयटी किंवा सीआयडीकडे द्यावा, नीलम गोरेंची सरकारला सूचना, आमचा काहीही संबंध नाही एफडीएच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं। ललित पाटील प्रकरणी नाशिकच्या सराफ व्यावसायिकाला पुणे पोलिसांकडून अटक, ड्रग्जच्या पैशातून सोनं खरेदी झाल्याचं उघड, आणखी काही सराफ व्यावसायिकही रडारवर। पुणे पोलीस ललित पाटीलच्या गेल्या 10 वर्षांमधील सगळ्या मालमत्ता खरेदीची करणार चौकशी, ललित पाटीलनं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याचा पोलिसांना संशय, पोलिसांनी नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून ललित आणि भूषण पाटील यांच्या जमीन खरेदीचा मागवलाय तपशील। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।